काही दिवसांपूर्वी पुण्याजवळ असलेल्या बोबदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. अद्याप या घटनेतील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बोबदेव घाटात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. स्वतः शरद पवार यांनी पोलिसांशी घटनेबाबत चर्चा केली आहे.